आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गौरवाड गाव कोल्हापूर जिल्ह्याच्या नकाशावर नाही, सरपंच सलीम मुल्ला कडाडले. स्वातंत्र्यानंतरही गाव विकासापासून वंचित. गौरवाड गावाकडे स्वातंत्र्यानंतर गाव विकासापासून वंचित राहिले आहे असे वाटते की कोल्हापूर जिल्ह्याच्या नकाशावर गावाचे ठिकाणच नाही. जिल्हा परिषद आमदार खासदार हे गावच्या विकासाकडे दुर्लक्ष करत असल्याचे म्हणत 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणार असल्याचे सरपंच सलीम मुल्ला यांनी इशारा दिला. सन 1957 पासून गौरवाड गावच्या स्थापनेपासून गावात कोणताच विकास निधी आलेला नाही. शिवाय याबाबत अनेक वेळा प्रशासन, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत सदस्य यांना वेळोवेळी सांगूनही याकडे त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे गावात कोणताही निधी आलेलाच नाही. शिवाय गावच्या विकासाला चालना मिळत नसल्याने सरपंच सलीम मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली 26 जानेवारी रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर गौरवाड ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत. गौरवाड गावचा भूमी अभिलेख कार्यालयाशी कोणताच संबंध नसल्याने गावची हद्दवाढ होणार कधी असा सवाल जनतेला पडला आहे. स्वातंत्र्यानंतरही 75 इथं गौरवाड गाव हे विकासापासून वंचित राहिल्याने नागरिकांचा पारा वर चढला आहे. महानकर न्यूज साठी गौरवाडहून मोहन जमादार. मी गौरवाड गावचा सरपंच सलीम मुल्ला. आज माझी निवड होऊन 10 दिवस झाले आणि आम्हाला गावच्या आमच्या अडचणी बऱ्याच अडचणी आहेत गावठा हातवाडीसाठी आणि परत आमच्या गावांच्या सुखसुविधासाठी. हे जे त्रास चालू आहे आता शासनाकडून की बाबा देवस्थान जमिनी आहे, देवस्थान जमिनीमध्ये काय करता येत नाही, फंड वापरता येत नाही, काय नाही, कोण रुग्ण एखादा तक्रार करतोय त्याच्यावर त्यांनी दखल घेऊन आमच्या गावासाठी त्यांनी विठीला धरतात आणि काम करायला देत नाहीत. बरेच दिवस झाला आता हे सगळं असं चालू आहे. एक सरपंच निवड होत्या, तो म्हणतोय हे देवस्थानाचे तिथं करता येत नाही, इथं करता येत नाही. म्हणजे भयानक त्रास सण होऊन कामं करता आली. आत्ता जे आहे आता तर 3 वर्षामध्ये गटराचा म्हणजे कचरा देखील आम्हाला काढता येणे झालंय त्या त्रासामुळं कंटाळून. मग आज आम्ही आता त्या जनतेला सुखसुविधा द्यायसाठी आम्ही कलेक्टरांच्याकडे निवेदन दिलोय, शिवणच्याकडे निवेदन दिलंय. आता 3-4 महिने झालं मी इतका प्रयत्न करतोय BDO शिवो कलेक्टरांच्याकडं, त्यांनी आम्हाला काय दाद दबू देत नव्हते. त्याच्यासाठी आम्ही 26 तारखेला आंदोलनाचा आम्ही इशारा दिलो त्यासनी की बाबा आम्हाला ह्या जनतेसाठी आमच्या लोक राहण्यासाठी इतिहासने सुखसुविधा द्यायसाठी तुम्ही आम्हाला पत्र द्या, आम्हाला तुम्ही काम करण्यासाठी संधी द्या. ग्रामपंचायत आमची खर्च करायला तयार आहे, आमचा फंड पडून आहे 2 वर्षाचा. 14 फंड असेल, खासदार निधी असेल, खासदारांचा फंड आम्हाला 10 लाखाचा निधी मिळाला आहे रस्ते करायसाठी. खरं ते देवस्थान असल्यामुळं काय करता आलं नाही आजपर्यंत. त्यासाठी आम्हाला खर्च करण्यासाठी तुम्ही परवानगी द्या, येऊन बघा इथं आमची परिस्थिती. कलेक्टरांनी पण आम्ही निवेदन दिलंय की फक्त आमच्या गावाला तुम्ही 10 मिनिटं भेट द्या, यायचं तुम्हाला आम्ही गाडी देतो. खरं 10 मिनिटं आम्हाला तुम्ही भेट देऊन आमची परिस्थिती बघा. कमीत कमी 50% आमचा मागासवर्गीय तिथं राहतोय आणि त्यासनी तेवढी ती परिस्थिती नसल्यामुळं बेघर, कमीत कमी बेघर 25-30 बेघर परत गेली आमची इथली की बाबा हे देवस्थान असल्यामुळं. आणि शासनाने तिथं शाळा बांधलेली आहे, परत मशान शेड दिलेला आहे, मशानभूमी आहे, पाण्याची टाकी आहे. 32 घरं शासनानं काय जर मला वाटतंय 1956 साली बेघर दिलेले आहेत. पहिले जे 57 ग्रामपंचायत आमची स्थापन झाली, नंतर 59 ते 62 ह्या कालावधीत 32 घरं शासनानं 33x33 प्लॉट देऊन त्याची घरं बांधून दिली. ज्यांना घर मजूर वर्गाची होती त्या लोकांची घर बनवली. का दिली बाबा, ती जागा देवस्थानचीच होती. बरं, आमच्या गावातून कोल्हापूर ते बागलकोट म्हणजे बिजापूर कर्नाटक हे रस्ता मेन रस्ता आहे. मेन रस्ता इथनं इतकी ट्रॉफिक आहे की आमच्या गावाच्या मधोमध जाते रस्ता. ते तुम्ही करता, पंतप्रधान सडक योजना करता, जिल्हा परिषदेचं करता, आमदार फंड, खासदार फंड सगळं वापरता तुम्ही आणि हे आमच्या गावच्या विकासासाठी तुमचा एवढा त्रास आम्हाला का? कुठं जायला आम्हाला जागा नाही, नदीत पाणी आल्याचं म्हणजे देवस्थान.